मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जीमेल मध्ये मेसेजेसना किंवा ईमेल्सना लेबल कसे द्यायचे, आणि मी सांगितलं होतं की लेबल्स म्हणजेच आपले फोल्डर्स सारखे असतात. परंतु बऱ्याच लोकांना जी जुनी सवय झालेली आहे आउटलुक वापरून, की फोल्डरमध्ये जोपर्यंत त्यांना ईमेल जात नाही किंवा जोपर्यंत इनबॉक्समधून ईमेल निघत नाही तोपर्यंत ती प्रोसेस झाली नाही असं त्यांना वाटत राहतं, तर त्याच्यासाठी जीमेलने आणखीन एक फीचर दिलेलं आहे. त्याला जरी त्यांनी फोल्डर असं म्हटलेलं नाही आहे, त्याला म्हटलं आहे लेबलच, परंतु ते काम फोल्डर सारखं करतं. तर ते कसं वापरायचं ते आता आपण बघूयात. मित्रांनो, जीमेलमध्ये आपण लेबल ऍड केले होते. हे बघा, इथे वेबिनार असे लिहिलेले हे दोन आपल्याला लेबल्स दिसत आहेत. या दोन्ही ईमेल्सना मी वेबिनार असं लिहिलेलं आहे. तर या ईमेल्स पहिल्यांदा मी इनबॉक्स मधून कशा काढायच्या ते सांगतो. त्यासाठी त्या ईमेल सिलेक्ट करून घेतल्या. सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथे आपल्याला मूव टू चा ऑप्शन दिसतो, फोल्डरचं चिन्ह दिसतंय, आणि त्यानंतर त्यावर क्लिक करून आपण ठरवू शकतो की आपल्याला ते कुठे मूव करायचं आहे. आपण इथे क्रिएट न्यू वर क्लिक करून नवीन फोल्डर बनवू शकतो, किंवा सध्या वापरत असलेल्या लेबल्स मध्ये देखील आपण ट्रान्सफर करू शकतो. तर हे बघा, इथे आपण वेबिनारचं लेबल बनवलेलं होतं ते मी सिलेक्ट करतो, आणि आता ही ईमेल माझ्या इनबॉक्स मधून निघून गेलेली आहे. आतापर्यंत आपल्याला इथे दिसत होती, परंतु आता ती इथे दिसत नाहीये. ती पाहण्यासाठी आपल्याला इथे मोर लेबल्स मध्ये जावं लागेल. हे बघा, इथे वेबिनार वर मी क्लिक केलं तर आपल्याला त्या दोन्ही ईमेल्स आता इथे आलेल्या दिसत आहेत. त्यांच्या पुढे इनबॉक्स असं लिहिलेलं नाहीये, याचा अर्थ या ईमेल्स आता इनबॉक्स मध्ये नाही आहेत. तर जर तुम्हाला जीमेल ट्रेडिशनली फोल्डर्स प्रमाणे वापरायचं असेल, जसं तुम्ही आउटलुक मध्ये किंवा इतर ईमेल क्लायंट मध्ये वापरत होतात, तर त्यासाठी हा लेबल्सचा किंवा फोल्डर्सचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. या ईमेल्स आपण पुन्हा इनबॉक्स मध्ये देखील घेऊ शकतो. त्यासाठी ईमेल सिलेक्ट करून घ्यायची, आणि त्यानंतर आपल्याला इनबॉक्स मध्ये मूव करायसाठी हा ऑप्शन आहे. हे बघा, मी इथे इनबॉक्स वर मूव करतो. या ईमेल्स आता लेबल तेच राहिलेलं आहे, परंतु आता इथे समोर इनबॉक्स देखील आलेला आहे. इनबॉक्स वर मी क्लिक करतो. हे बघा, ईमेल्स आपल्या परत आलेल्या आहेत, परंतु त्या आपल्या लेबल मध्ये देखील आहेत. कोणत्याही लेबल मध्ये किंवा कोणत्याही फोल्डर मध्ये ईमेल्स मूव करण्याचा आणखीन एक प्रकार तुम्हाला दाखवतो. समजा या दोन ईमेल मला ट्रान्सफर करायच्या आहेत, या चार ईमेल मला ट्रान्सफर करायच्या आहेत. तर त्या चारही मी सिलेक्ट केल्या, आणखीन एक पाचवी सिलेक्ट केली, आणखीन एक सहावी सिलेक्ट केली, आणि त्यानंतर त्यापैकी कोणत्याही एका ईमेल समोर जर मी इथे कर्सर नेला तर बघा, हे हाताचं चिन्ह येतं. एकदा ते आल्यानंतर मी माउस ड्रॅग करून या सर्व सहाच्या सहा ईमेल्स मला पाहिजे त्या फोल्डरमध्ये मूव्ह करू शकतो. हे बघा, आता मी इथे वेबिनार यामध्ये मूव्ह 6 कन्वर्जेशन असं लिहिलेलं आहे, ते क्लिक करतो. तर आता या सगळ्या ईमेल इथून गेलेल्या आहेत, आणि त्या आपल्याला वेबिनार या फोल्डरमध्ये मिळतील. हे बघा, वेबिनार या फोल्डरमध्ये या ईमेल्स आपल्याला मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ईमेल्स मॅन्युअली देखील ट्रान्सफर करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघितलं ट्रेडिशनल ईमेल प्रमाणे जर तुम्हाला फोल्डर्स वापरायचे असतील तर त्याची देखील सुविधा जीमेलमध्ये आहे, आणि तुम्हाला ते आवडत असेल तर जरूर वापरून बघा. धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो, आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.